इंजेक्शन बेड तसेच ऑक्सिजनचा तुटवडा, पुरी आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचे मृत्यूतांडव अद्यापही कायम आहे. कोरोनाच्या मृत्यूने गेल्या 2 दिवसात उच्चांक गाठला असून सोमवारी 56, मंगळवारी 65 तर बुधवारी 60 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्युत दाहिनीत दिवसभरात 20 जणांवर अंत्यसंस्कार होतात, मात्र उर्वरित 40 जणांवर एकाच वेळी लाकडावर अंत्यविधी केले गेले. अमरधाम येथे मृतदेह ठेवायला जागा शिल्लक नसल्याने जिथे जागा मिळेल तिथे अंत्यविधी उरकण्याची वेळ व्यवस्थापनावर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, अहमदनगर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.